अंमळनेर तालुक्यात असलेले नगाव बुद्रुक येथील एका शेतकऱ्याचा चिखली नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास घडली. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असता वैद्यकीय अधिकारी तब्बल 4 तास उशिरा आल्याने मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला व एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत रुग्णालयातच ठिय्या आंदोलन केले. पाहूया याविषयी सविस्तर वृत्त. नगाव बुद्रुक येथील शेतकरी शांताराम गिरधर यादव हे जनावरे चारण्यासाठी खुरे गुर्द शिवारात येथे गेले होते. चिखली नदीत पाणी असल्याने जनावरे हाकताना पाय घसरून ते पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास घडली. त्यांच्यासोबत असलेले गुराख्यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी ग्रामस्थांना बोलवले. पंचायत समिती सदस्य विनोद जाधव यांना ही बाब समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. 1:30 सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. 2:30 पंचनामा झाला, मात्र त्यानंतर विच्छेदन करण्यासाठी सुमारे 4 तास होऊनही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व्यवहारे न आल्याने पंचायत समिती सदस्य विनोद जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी मृतदेह घेण्यास नकार देऊन ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते. शांताराम पाटील यांच्या मागे 3 मुले, 5 मुली, सुना व नातवंड्याचा परिवार आहे. श्री जाधव यांना ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. वेळेवर रुग्णाला उपचार होत नसेल तर ग्रामीण रुग्णालयाचा उपयोगच काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. शांताराम गिरधर पाटील हे नदीत बुडून मेले. आम्ही त्यांना इथं आणलं सिव्हिलला. साधारण 2 वाजेपर्यंत इथं सिव्हिल येऊन गेलं तपेत. तर 2:30 वाजेपर्यंत पंचनामा सरळ झालेला होता. 3:15 मी बघितलं PM ला कोणते डॉक्टर आहेत. व्यवहार डॉक्टरांना फोन लावला इथून दवाखान्यात. तर मग ते मला सांगितलं त्यांनी की मी फ्रेश होऊन दवाखान्यात येतो. 2:45 बोलल्यानंतर ते फ्रेश मी आता वाट पाहतो येते व्हायची. साधारण 6:30 गेले तरी त्यांचा तपास नव्हता. मग त्यांना संतापात बोललो, डॉक्टर साहेब तुम्ही असे कसे फ्रेश होत आहेत, 3:45 गेले तुम्ही यायला तयार नाही. मग ते साधारण 6:45 इथं आले म्हणे. तेव्हा ते सांगतात की माणूस नाही. ठीक आहे, माणूस जरी नव्हता पण तुम्ही इथं येऊन लोकांना सांगितलं असतं की माणूस नाहीये आम्ही समजू शकलो असतो. पण तुम्ही क्वार्टर मधून 3:45 म्हणजे 3 तासापासून ते 2 मिनिटही नाही क्वार्टरचं आणि अंतर दवाखान्याचं 2 मिनिटाचं अंतर नाही तरी सुद्धा ते येऊ शकलं नाही. मग हे जे लोकांच्या लोकप्रतिनिधींचे एवढे हाल आहेत बा. मी त्यांना स्वतः सांगितलं की पंचायत समिती सदस्य बोलतोय, माझेच काका आहेत आणि आमच्यासारख्यांचे एवढे हाल आहेत तर साधारण लोकांचे किती हाल होत असतील. म्हणून आम्हाला आता इथं की हे त्यांना शिकवण द्यायची, त्यांना धडा शिकवायचा आहे की आम्ही आता हे प्रेत घेणार नाही की ते जोपर्यंत लेखी माफी देत नाही पत्राद्वारे. आता 7 वाजून गेले तोपर्यंत आम्ही लेखी माफी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत हातात घेणार नाही. कारण की येणाऱ्या लोकांची अशीच समस्या रोज इथं हाल होत असतील. म्हणून हे त्यांना आम्हाला धडा शिकवायचे. लाख 2 लाख त्यांना गव्हर्नमेंट पगार देते, क्वार्टरमध्ये बसण्याचा पगार देत नाही त्यांना. म्हणून जोपर्यंत त्यांनी लेखी माफी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. हेच आमचा संकल्पना आहे.